बप्पा आता एकंदरीत वातावरण कसं आहे? वातावरण खूप चांगलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे या राज्यामध्ये आणि म्हणून ते वातावरण अत्यंत उत्तम आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब, आदरणीय राहुलजी गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडी भक्कमपणे ही निवडणूक लढवत आहे. शिरूर हवेली विधानसभेत विरोधकांनी तुमच्या गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचा मुद्दा उचलून धरलाय, त्याबद्दल आपलं मत काय? आपल्याला माहिती आहे की राज्यातल्या 20 साखर कारखान्यांना NCDC ने कर्ज दिलं. आमची रावसाहेबदादा पवार गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे फायदे एकदम क्लिअर होते. तरीसुद्धा केवळ मी त्यांच्या पक्षात जाईना म्हणून आडवणूक केली. खरं म्हणजे संस्थेचा मालक एक नसतो, आज 20-25 हजार सभासद असतात, त्यांना तुम्ही वेठीच धरताय. आजपर्यंत असं राजकारण कधी झालं नाही. आदरणीय पवारसाहेबांनी सातत्यानं पक्ष कधी पाहिला नाही, सगळ्याला मदत केली. कारण संस्था ही लोकांची असते, परंतु इथं आज महाराष्ट्रातलं राजकारण वेगळ्या दिशेला या युती सरकारने चालवलेलं आहे आणि त्यांच्याच पक्षात जर गेलं तरच तुम्हाला कर्ज देणार, त्यांच्यात नाही गेलं तर नाही, ही अडवणूक झाली. त्यामुळं या अडवणूक करणाऱ्यांना जनता कधी माफ करणार नाही हे मी निश्चितपणे सांगू शकतो. दादा पाटील फराट यांनी काल आरोप केला की बप्पूंनी कारखाना बंद पाडला, याबद्दल आपलं मत काय? साहेब आपल्याला सांगू इच्छितो की जून-जुलै 2023 आमचं NPF खातं नव्हतं, 1 रुपया थकीत नव्हता, तरीसुद्धा तुम्ही आम्हाला पैसे दिले नाही. आणि ज्या कारखान्याला 1000 कोटीची कर्ज आहे त्यांना तुम्ही 550-550 कोटी रुपयाची कर्ज दिली. त्यामुळं सामान्य जनतेला आता कळून चुकलं की कारखाना कोणी बंद पाडला आहे. आणि मग अडवणूक करून किंवा तुमच्या पक्षात आलं तर लगेच चांगलं. आणि जे आरोप करतात त्यांनी किती वेळेला पक्षांतर केले साहेब, आणि त्यांनी काय आम्हाला सांगावं? या गद्दारांना जनता माफ करणार नाही, पक्षांतर करणाऱ्याला. कारण सरड्यासारखे रंग बदलतात, हे काय बोलावं त्यांच्याबद्दल, न बोलणंच उचित साहेब. युतीच्या हवेली तालुक्यातच 3 उमेदवारांनी फॉर्म भरले, तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? मला काय वाटत नाही साहेब. लढाई ज्यावेळेला आपण करायला जातो त्यावेळेला समोर शत्रू 2 आहे 3 आहे 1 आहे का जिंकण्याचं असतं, हे पवारसाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळं ही निवडणूक आम्ही जिंकण्यासाठीच लढतो आहे. त्यामुळं निर्विवादपणे सामान्य जनतेचे आशीर्वाद पाठीशी, पवारसाहेबांचे आशीर्वाद पाठीशी, त्यामुळे ही निवडणूक मी मोठ्या मताधिक्यानं निवडून जाईल हे ठामपणे मी सांगू इच्छितो. बप्पू काल पवारसाहेबांनी सांगितलं की कारखाना कसा सुरू होत नाही ते मी पाहतोच निवडणूक झाल्यानंतर. मग हे गोडगंगाच्या बाबतीत झालं, मग इथून पाठीमागं 15 वर्ष यशवंत बंद होता, यशवंतसुद्धा तुमचंच एक आपत्ती आपण म्हणूया की तुमच्या कार्यकाळामध्येच हे जन्माला आलं, मग त्याच्या बाबतीत अशी भूमिका का नाही घेत? आपल्याला सांगू इच्छितो साहेब, सगळ्या राज्याला माहिती आहे की पवारसाहेब काय पाहत होते, सत्ता कोणाच्या हातात त्यांनी दिलेली होती आणि सत्तेवर बसणारे कोण होते. त्यामुळं कोणी अडवलं कोणी काय केलं हे आपल्या इथल्या पण सगळ्या माझ्या हवेलीच्या मायबाप जनतेला माहिती आहे. वाघोलीचा वाहतुकीचा प्रश्न आणि गोरवीगंजच्या चौकातील वाहतुकीचा प्रश्न याबाबत अनेक वेळा प्रश्न उपस्थित झालेले आहेत, अडचणी आहेत, त्या बाबतीत काय तुमची पुढची पावलं आहे? मी पहिल्यांदा हा विषय मांडला साहेब की फ्लायओव्हर ब्रिज होणं गरजेचं आहे आणि तो आपण 2 मजली त्याचं टेंडर आता झालेलं आहे. वाघोली टू शिरूर सुमारे 7000 कोटी रुपयाचं टेंडर कधीही 15 दिवसात ओपन होऊ शकतं आणि त्यानंतर त्याचं काम सुरू होऊ शकतं, याचा पाठपुरावा मी आदरणीय या देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब आणि आदरणीय केंद्रीय मंत्री आदरणीय गडकरी साहेब यांच्याकडे मी सातत्याने केलेला आहे. त्यामुळं तो प्रश्न निश्चितपणे मार्गाला लागला. दुसरा आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी भैरवा नाल्यापासून ते चौकड्यापर्यंत पहिली मागणी मी केली की इथं फ्लायओव्हर होणं गरजेचं आहे. कारण इतकी वाहनं वाढल्यात आणि दरवर्षी वाहनांच्या संख्येत भर पडतील, त्यामुळं या रस्त्याची कॅपॅसिटी इतकी वाहनं वाहण्याची राहिलेली नाही, त्यामुळं इथं आपल्याला हाच पर्याय योग्य दिसतो.
मग उद्या माघारीचा शेवटचा दिवस आहे, एकंदरीत चित्र पाहता अपक्ष उमेदवार प्रदीप दादाकंद असतील, शांतारामजी कटके असतील, काय वाटतं एकंदरीत चित्र? नाही, दुसऱ्या पक्षाबद्दल आपण बोलणं उचित नाही, त्यांचा अधिकार आपला नाही, आपण आपल्या पक्षापुरतं बोलूया। हे चौघ जर राहिले, चौघ लढत झाली तर काय परिणाम? ते उद्या दुपारी 3 वाजता आपण सांगू शकतो माघारीचे संपल्यावर, आज काय त्या विषयावर बोलू शकतो।